विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी इयत्ता 6वीचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 4 हवा आणि हवामान या पाठाचा अभ्यास करत आहोत. या ठिकाणी बघा, हवा म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहूया. तर हवा म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणची अल्प कालावधीची स्थिती, म्हणजे विशिष्ट छोट्या वेळापुरते 1, 2, 3 तास, 4 तास पर्यंतची जी स्थिती असते, तिथली जी परिस्थिती असते, त्या ठिकाणची जी अल्पकालीन स्थिती आहे त्याला म्हणतात हवा. आता याचा जर आपण अनुभव घ्यायचा म्हटला तर तुम्ही शाळेत जात असताना सकाळी पाहिलं असेल बघा. आपण जर सकाळी 7 वाजता शाळा यायचं गृहित जर धरलं आणि आपण शाळेत जर निघालो असेल तर त्यावेळेची हवा तुम्हाला बघा कशी वेगळी जाणवते. त्या 3-4 तासावर मधला असणारा जो स्थिती तिथली जी आहे तुमच्या गावातली ती स्थिती, त्यामध्ये नंतर मात्र बदल होताना तुम्हाला दिसून येईल. हीच परिस्थिती जर तुम्ही शाळा सुटल्यानंतर घरी दुपारी 12 वाजता जात असाल तर सकाळच्या 7 वाजेच्या स्थितीमध्ये असणारी जी हवेची स्थिती होती किंवा तिथली जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये आणि दुपारी 12 वाजेच्या परिस्थितीमध्ये तिथल्या स्थितीमध्ये तुम्हाला बदल झालेला नक्की दिसून येईल. म्हणजे सकाळी वेगळी होती तर दुपारी वेगळीच आहे तर संध्याकाळी वेगळी आहे. म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये असणारी जी स्थिती आहे त्याला आपण हवा म्हणतो. ती हवा जी आहे तिथली ती बदलत असते आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणचं जे आहे तिथलं उष्णतेचा परिणाम आपल्याला जाणवत असतो किंवा थंड गरम कोरडे असा आपल्याला तो फरक या ठिकाणी आपल्याला थोड्या विशिष्ट कालावधीमध्ये जाणवून येतो. आपण काम करत असताना हे आपल्याला दिसून येतं, त्याच्यानुसारच आपण आपल्या कामाचे पण कोणतं काम केव्हा करायचं ते ठरवत असतो. या सगळ्या हवेच्या स्थितीवरनं आपण ते या ठिकाणी कामांची पण आपली जुळणी आपण करून आणत असतो. आपण पाहिले आपल्या भारतामध्ये 4 महिन्याचा एक कालावधी अशा पद्धतीने 3 ऋतू आपल्या देशामध्ये आहेत. तर पावसाळा जो ऋतू आहे तो जनरली जून महिन्यामध्ये सुरू होतो. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या भारतामध्ये जो आहे तो पावसाळा ऋतू आहे. कोणता सांगितलं मी? जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. सप्टेंबर संपल्यानंतर लगेच आपला जो दुसरा ऋतू आहे तो हिवाळा सुरू होतो, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. जानेवारी पर्यंत जवळपास आपला जो आहे तो हिवाळा ऋतू असतो आणि त्याच्यानंतर मात्र फेब्रुवारी पासून सुरू होतो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये उन्हाळा असतो. ही जी स्थिती आहे थोडी दीर्घकालीन आहे, म्हणजे जास्त दिवसासाठी ही परिस्थिती आहे. तरी मात्र सर्वदूर पावसाळा असेल तेव्हा भारतामध्ये पूर्ण दूर सर्वदूर पावसाळाच असेल असंही नसतं. हिवाळा जर असेल तर एका ठिकाणी सर्वदूर तसाच हिवाळा असेल असंही नसतं. त्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक या ठिकाणी दिसून येत असतो. 4-4 महिन्यांचे आपले हे जे टप्पे आहेत त्या पद्धतीने सुद्धा सर्वदूर सारखंच त्या ठिकाणची हवा असेल, सर्व सारखंच असेल असं नाही. तर बघा, आपण जेव्हा दीर्घ कालावधीसाठी म्हणजे जास्त वेळेसाठी जेव्हा एखाद्या ठिकाणचा आपण स्थिती अभ्यासत असतो त्या स्थितीला मात्र त्या ठिकाणचं हवामान असं म्हणतात. हा जो होता अल्पकालीन स्थिती जी असते तिला हवा आपण म्हटलं होतं. पण जर ती दीर्घकालीन स्थिती जर आपण अभ्यासली त्या ठिकाणची तर त्या ठिकाणी मात्र त्याला हवामान असं आपण म्हणत असतो. आता या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा विशिष्ट लोक काम करत असतात. ते काम करण्यासाठी हवामान शास्त्रज्ञ आहेत. ते हवामान शास्त्रज्ञ काय करतात, त्यांचं त्या विशिष्ट ठिकाणचं जे आहे ते भरपूर दिवस त्या ठिकाणच्या हवामानाच्या स्थितीचा अभ्यास करत असतात आणि त्याच्यावरून मग ते अंदाज बांधत असतात की तिथले हवामान कसं आहे. उदाहरणार्थ आपण बऱ्याच वेळेला म्हणतो महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे, तिथलं हवामान हे थंड आहे. कसं ठरलं हे? अचानक नाही ठरलं मित्रांनो. याच्यासाठी जे हवामान तज्ञ आहेत, याच्यासाठी जे हवामान शास्त्रज्ञ काम करतात. हवामान शास्त्रज्ञ म्हणजे काय त्याची व्याख्या अगोदर पाहून घ्या. हवामान शास्त्रज्ञ म्हणजे काय की एखाद्या ठिकाणच्या हवेचा अभ्यास करणारे लोक आणि त्या अभ्यासावरून त्याचं स्वतःचं एक मत ते तयार करतात आणि ते शास्त्रज्ञांनी केलेलं मत जे असतं त्यावरून आपण एक अंतिम निष्कर्ष तयार करत असतो. तर हे हवामान शास्त्रज्ञ त्यांना म्हणतात. म्हणजे हवामानाच्या विशिष्ट अभ्यास करणारे जे असतात त्यांना हवामान शास्त्रज्ञ असं म्हणतो आपण. तर महाबळेश्वरचं हवामान थंड आहे ते त्यांनी विशिष्ट दिवस अभ्यास केला त्याच्यावर आणि पुन्हा त्यांना ते असं जाणून आलं की त्या ठिकाणी हवामान थंड आहे. कोणत्या वेळेस ते जाणवतं, कोणत्या वेळेस त्या ठिकाणी तो बदल दिसून येतो ते त्याचा बारीक अभ्यास करत असतात आणि त्यावरून त्यांचं मत निर्माण होत असतं. आता ह्या हवेत बदल करणारे घटक कोणते कोणते आहेत तेही आपण पाहिले पाहिजे. तर हवेत बदल करणारे किंवा हवेमध्ये जो बदल दिसून येतो त्या बदलावर परिणाम करणारा जो घटक आहे ते बदल घडवणारे घटक म्हणजे सर्वात महत्वाचा आहे पाऊस. पावसामुळे सुद्धा हवेच्या स्थितीमध्ये बदल होतो. त्याच्यानंतर तापमान, सूर्याची जी उष्णता आहे त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये बदल घडून येतो. त्याच्यानंतर आर्द्रता आहे, सूर्यप्रकाशचा कालावधी पण या घटकावर परिणाम करतो की सूर्याचा प्रकाश किती वेळ आहे.
किती वेळ सूर्य प्रकाश जाणवला त्याच्यावरनं सुद्धा त्या ठिकाणचा बदल हा दिसून येतो. त्याच्यानंतर हवेचे वेग कसा आहे, हवेच्या वेगावर सुद्धा त्या ठिकाणचा बदल घडून येत असतो. हे जे बदल घडतात त्याच्यामुळे काय होतं की हवामानात बदल घडून येतो. नेहमी नेहमी त्या ठिकाणी जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर त्या ठिकाणचा हवामानात बदल आपल्याला तो दिसून येत असतो. तर या ठिकाणी हवामान जो आहे तो हवामान सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी शीत आणि कोरडा हवामान आपल्याला पाहायला मिळतं, काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान आपल्याला पाहायला मिळतं, काही ठिकाणी उष्ण आणि कोरडा हवामान आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे हवामान आहे तर या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळत असतात. आणि या हवामानाचा अभ्यास करून आपल्याला या ठिकाणी विशिष्ट प्रदेशाची त्या ठिकाणची स्थिती आपल्याला समजून येत असते. या ठिकाणी दोन महत्वाच्या व्याख्या आपण पाहूया. ते म्हणजे काय, तर हवा म्हणजे काय याची एक व्याख्या पुन्हा मी सांगतो की एखाद्या ठिकाणची अल्पकालीन स्थिती म्हणजे तिथली ती काय आहे, हवा. दोन तीन तास चार तास त्या कालावधी पुरती मर्यादित असेल तर. आणि हवामान म्हणजे काय, तर हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणची दीर्घकालीन स्थिती म्हणजे जास्त वेळेसाठी तिथलं हवामान कसं असतं हे बारीक वेळ हे ते हवामान शास्त्रज्ञ जे पुन्हा पुन्हा अभ्यास करून ठरवतात. आणि ते ठरवल्यानंतर ते सांगतात की या ठिकाणचं हवामान कसं आहे, त्याला म्हणतात हवामान. म्हणजे दीर्घकालीन अभ्यास केल्यानंतर या ठिकाणी विशिष्ट हवामान कसं आहे, कोरडं आहे, दमट आहे, उष्ण आहे का, उष्ण आणि दमट आहे, असा एक त्यांचा स्वतःचा निष्कर्ष त्या ठिकाणी ते काढत असतात. त्याला हवामान असं म्हणत असतो आपण. तर या घटकामध्ये आपण हवा आणि हवामान या घटकाचा अभ्यास केलेला आहे.